शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय, पण शिवसेनेच्या सत्ता संघर्षात एक व्यक्ती अशी आहे जी शिवसेनेची कधी ढाल, शिवसेनेची धडाडणारी तोफ म्हणून एकटी खिंड लढवत होती. हो, आम्ही बोलतोय संजय राऊतांविषयीच. पाहूयात संजय राऊत यांच्या झुंजार बाण्यावरती प्रकाश टाकणारा हा एक स्पेशल रिपोर्ट. महिनाभर महाराष्ट्रात सत्ता नाट्य रंगत होतं. अनेक क्षण असे आले जिथे शिवसेनेला कोंडीत पकडण्यात भाजप यशस्वी झाली. एक वेळ तर अशी आली की सत्ता स्थापनेच्या चढाओढीत शिवसेनेची फजिती झाल्याची टीका सर्वच स्तरातून होऊ लागली. शिवसेनेच्या राजकीय इतिहासात कधी नाही आला असा अवघड काळ आला होता तेव्हा एक कट्टर शिवसैनिक, मूळचा हाडाचा असलेला पत्रकार शिवसेनेची ढाल बनून उभा राहिला. उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात निधड्या छातीनं कोणी उभं राहिलं असेल तर अवघ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या तोंडावर एकच नाव येतं, ते म्हणजे संजय राऊत. शिवसेनेच्या या सत्ता संघर्षात एक वेळ अशी आली की राऊत थेट लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते, पण तरीही त्यांची तलवार म्यान झाली नाही. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती अशा ओळी त्यांनी हॉस्पिटल मधनं ट्वीट केल्या. संजय राऊत सलग 28 वर्ष सामनाचं संपादक पद राऊतांनी सांभाळलं. 1991 सालापासून शिवसेनेच्या मुखपत्रात बाळासाहेबांची राजकीय व्याप्ती वाढल्यानं अग्रलेखांचा ठाकरी बाणा राऊतांच्या शब्दांनी कसोशीनं पाळला तो अगदी आज तागायत. राऊतांच्या झुंजार बाण्यामुळे त्यांना खासदारकी नेते पद मिळालं. आज खासदार आणि संपादक असलेले संजय राऊत कधी काळी क्राईम रिपोर्टर होते. त्यांनी इंडियन एक्सप्रेस समूहात देखील काम केलं. शिवसेनेशी युती नकोच ही भूमिका लोकसभेपूर्वी राऊतांनी धरून ठेवली होती, पण उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती केली आणि राऊतांना साईड ट्रॅक केल्याची चर्चा सुरू झाली. पण विधानसभा निकालांनंतर राऊतांचा कमबॅक झाला. भाजपला धारेवर धरणारे संजय राऊत शरद पवारांना भेटले आणि त्यानंतरच महाविकास आघाडीचा प्रयोग राजकीय पटलावर पाहायला मिळाला. राऊतांचा झुंजार बाणा निकालानंतर दिसून आला. भाजपला शिंगावर घ्यायच्या स्टाईलमुळे राऊतांची कीर्ती देशभर पसरली. महिन्याभरातच राऊत केवळ शिवसैनिकांचे नाहीत तर काँग्रेस राष्ट्रवादीसाठीही सुपरस्टार झालेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.